सांगितलं गेलं की जोपर्यंत दिंडी जाते तोपर्यंत तुम्ही साईडला थांबा. आम्ही कॉपरेट केलं, परत आम्ही आमच्या आंदोलनाच्या जागी जात होतो. आमच्या आंदोलनाच्या जागी जात असताना आमची उचलपकड करण्याचा प्रयत्न केला गेला. माझ्या अंगावर घसडे बसले, माझ्या डोक्याला आपटी मार बसला आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही ट्रान्सजेंडर आहोत, ट्रान्सजेंडरला पकडण्यासाठी यांच्याकडे ट्रान्सजेंडर पोलीस आहे, यांच्या पुरुष पोलिसांनी देखील आमची उचलबांगडी करण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीने यांनी हे सगळं केलेलं आहे ते अतिशय वाईट प्रकार. वंचित बहुजन आघाडी. भाजप सरकार मानवाधिकार हननाचा गुन्हा दाखल होत नाही आणि नितेश राणेवर पण गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आता इथून मी उठणार नाही. तुम्हाला कुणाला बोलवायचं बोलवा, तुमचा अख्खा पाऊस फांडा मार्गी लावा. हे दोन माझा एकही आंदोलक हाणणार नाही. बंड गार्डन पोलीस स्टेशनचे अधिकारी पाटील यांच्या विरोधात मला गुन्हा दाखल करायचा आहे. इथले असलेल्या महिला क्रिमिनल ऑफिसर त्यांच्या विरोधात मला गुन्हा दाखल करायचा आहे. माझ्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. नितेश राणेंनी जे काही वक्तव्य केलं त्या संदर्भात हे आंदोलक आपल्याकडे आलेले होते. यामध्ये आंदोलन करण्याबाबत किंवा मागणीबद्दल कोणत्याही शंका काही नाही, परंतु हे आंदोलक बोलाई चौकमध्ये जाऊन ट्रॅफिक जाम करायचा पुढे प्रयत्नात होतो. म्हणून आम्ही त्या आंदोलकांना तिथून उचलून बाजूला आणलेलं आहे. यांनी आंदोलन, यांची मागणी शांततेच्या मार्गाने सार्वजनिक सुव्यवस्थेला वाहतुकीला कोणत्याही प्रकारे अडचण होणार नाही अशा तऱ्हेने त्यांनी त्यांचं आंदोलन करणं कोणाचं विरोध अपेक्षित आहे. आणि असं कुठेही कायद्यात म्हटलेलं नाही की कोणी काय करायचं आणि कोणी काय नाही करायचं. आमचे महिला, आमचे पुरुष, अधिकारी, अंमलदार सगळे सोबत आहेत, त्यामुळे हा प्रश्न निर्माण होत नाही. आम्ही त्याच्यामध्ये जे कायदेशीर बाबी आहेत त्या पडताळून आम्ही ऍक्शन घेणार आहोत.